मालेगाव उपवन विभागातील ताहराबाद वनक्षेत्रातील महड परिमंडळातील मौजे चिराई, राहुल, वघानेपाडा व बोढरी या भागात सन 2017 पासून सुरू असलेली वनतळ्यांची कामे शासनाने ठरवून दिलेल्या मापदंडात झालेली नसून चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराने शासकीय नियम धाब्यावर बसवित मनमानी पद्धतीने केली आहेत। यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी बागलाण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। वनतळ्यांची कामे ही निकृष्ट व चुकीची झालेली आहेत। त्यात अंदाजपत्रकाप्रमाणे लांबी, रुंदी, पोटाची उंची हे सर्व नियमबाह्य पद्धतीने होत आहे। सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून ठेकेदार हे त्यांच्या मनमर्जीप्रमाणे काम पूर्णत्वास नेत आहेत व त्या कामी वनतळ्यांची कोणतीही पिचिंग न करता, कोणतेही पर्यायी गौण खनिजांचा वापर न करता फक्त जेसीबीच्या सहाय्याने मातीचा भराव टाकून उंची वाढवून संबंधित कामाचा जास्तीचा नफा कसा मिळेल या हेतूनेच काम करत आहेत। त्यात फक्त मातीचा भराव टाकून बांध बांधले जात आहेत। वनतळ्यांना कोणत्याही प्रकारचा दर्जा नसल्याचे दिसत आहे। यावरून असे लक्षात येते की ठेकेदार व संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने ही कामे सुरू असावीत। ठेकेदार गावकऱ्यांचे ऐकून न घेता मनमाणी कारभाराने कामे करीत आहेत। ठेकेदारांना गावात सुरू असलेल्या वनतळे कामाबाबत गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता ठेकेदाराकडून ग्रामस्थांना शिव्यांची लाखोली वाहण्यात आली। या सुरू असलेल्या वनतळ्यांच्या कामांमध्ये कोणाचा तरी वरदहस्त असून ते वनकर्मचारी सुद्धा त्यात सहभागी असू शकतात, त्यामुळे तपासणी कामी टाळाटाळ होत आहे। वनतळ्यांचे काम करताना ठेकेदाराने कोणतेही अंदाजपत्रकाचे संबंधित कामाच्या ठिकाणी रेखांकित केलेले माहिती फलक सर्वसामान्य जनतेकरता लावलेले नसून सुरू केलेल्या कामाचा कार्यकाळ व केलेला खर्च यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे। अशा गंभीर तक्रारी चिराई, राहुल, वघानेपाडा परिसरातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे विभागीय वन अधिकारी मालेगाव यांच्याकडे केले आहे। या सर्व कामांची चौकशी होऊन संबंधित ठेकेदार व यात सामील असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नमस्कार, मी प्रशांत आयरे। आज सगळ्यात प्रमुख विषय जो आहे की चिराई, राऊड, वघानेपाडा परिसरामध्ये जे काही वनतळे आहेत त्या वनतळ्यांचं काम मापदंडामध्ये होत नाही हे आम्हाला जाणवलेलं आहे। त्यानंतर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी ठेकेदारांना विचारणा केली तेव्हा ठेकेदारांनी देखील शिवराळ भाषेत उत्तर दिलं। आमचं एकच म्हणणं आहे कारण की 2017 पासून ते आजपर्यंत जे वनतळ्यांचे कामं झालेले ते मापदंडात झाले पाहिजे ही आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे। कारण की वनतळ्यांचं काम जर मापदंडात झालं तर त्या भागामध्ये भूजल पातळी वाढेल, तसंच त्या भागामध्ये जर बघितलं तर वन्य प्राणी सर्व पाण्यासाठी गावाकडे येताना दिसत आहेत। आता वनतळ्यांचा प्रमुख उद्देश जो आहे तो वन्य प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे हा उद्देश जर सरकारचा असेल आणि तोच जर त्या ठिकाणी साध्य होत नसेल तर मग नक्की वनतळे कशासाठी केले जातात? नक्की म्हणजे माझं म्हणणं असं आहे की वनतळ्या ठेकेदारांच्याच खिशामध्ये जर सर्व पैसा जात असेल आणि ती योजना त्या ठिकाणी जर पूर्णत्वात येत नसेल तर मग ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी म्हणजे राजेंद्र लोटनायरे उर्फ राजू आबा व आम्ही सगळे ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतला। बागलाण तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या आमरण उपोषणात प्रशांत अहिरे, राजेंद्र अहिरे, दिनकर अहिरे, मनोज अहिरे, निंबा ठाकरे, संदीप बेडसे, विजय अहिरे, संदीप अहिरे, चेतन निकम, दीपक अहिरे, बापू खैरणार सहभागी झाले आहेत। सायंकाळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तक्रारी ऐकून घेतल्या। उपोषणाचा अहवाल तातडीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाठवणार असल्याची ग्वाही दिली।